नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडीवर। महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचं पर्यटन राज्य बनू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे। लघु उद्योगांच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम देणार शिवसेना नेते रामदास कदम। गेल्या 24 तासात जिल्ह्यात 68 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, 5 जणांचा मृत्यू। कळवणी रुग्णालयातील अधिकारी चाकांना कामठे रुग्णालयात वर्ग केल्यास गौस कथीप यांचा आंदोलनाचा इशारा। आणि घाट चढणारा कंटेनर अचानक मागे आल्याने टायर खाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू। खेड दापोली मार्गावरील नवशी फाट्या नजीकची घटना। आता पाहूया सविस्तर वृत्त। एरियल फोटोग्राफी करताना संपूर्ण महाराष्ट्र फिरलो। राज्यातले हे वैभव आणि सौंदर्य डोळ्यात मानवत नाही, हे जगापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे। यासाठी पर्यटन स्थळांना केवळ विकास करून चालणार नाही, तर त्यांची इत्यंभूत माहिती आणि सोयीसुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध कराव्या लागतील। गुंफा, गडकिल्ले, वन्य प्राणी, वाघ, समुद्रकिनारे, जंगले हे राज्याचे वैभव आहे। हे वैभव जगापर्यंत पोहोचवून महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनू, असे सुतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जागतिक पर्यटन दिनानिमित्त केले। कोरोना संकटामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमाव्या लागल्या आहेत, काहींना आपला व्यवसाय बंद करावा लागला आहे। त्यामुळे मुंबई, पुणे यासारख्या शहरात नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या युवकांची गावाची वाट धरली आहे। सद्यस्थितीत ना नोकरी ना व्यवसाय, यामुळे अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे। मात्र अशा तरुणांनी आता धीर सोडण्याची गरज नाही। शिवतेज आरोग्य सेवा संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लघु उद्योग सुरू करून खेड दापोली आणि मंदनगड येथील तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार असल्याने बेरोजगारीचा प्रश्न निकाली निघेल, अशी माहिती माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी माध्यमाशी बोलताना दिली। शिवसेना नेते रामदास कदम हे नुकतेच दापोली मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी मंदनगड, दापोली व खेड येथे बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शिवतेज आरोग्य सेवा संस्था कशा पद्धतीने लघु उद्योगाचे जाळे विणत आहे याबाबत माहिती दिली। यावेळी बोलताना ते म्हणाले, सध्या कोणत्याही प्रकारच्या निवडणुका नाही, तरीही मी मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलो आहे। कोरोनाच्या संकटामुळे नोकरी व्यवसाय गमावून बसलेल्या युवकांच्या हाताला लघु उद्योगाच्या माध्यमातून रोजगार मिळवून देणे हा या दौऱ्यामागचा समावेश एकमेव उद्योग असल्याने त्यांनी सांगितले। जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे। गेल्या 24 तासात जिल्ह्यात आणखी 68 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 7182 वर पोहोचली आहे। गेल्या 24 तासात जिल्ह्यात जे रुग्ण आढळून आले त्यानुसार RT-PCR टेस्टमध्ये दापोली 1, ग्वागर 1, चिपळूण 2, संगमेश्वर 5, रत्नागिरी 3, लांजा 3 तर राजापूर येथील 7 रुग्णांचा समावेश आहे। रॅपिड अँटीजेन टेस्टनुसार खेड 2, ग्वागर 1, चिपळूण 35, रत्नागिरी 7 तर लांजा येथील 1 रुग्णाचा समावेश आहे। गेल्या 24 तासात चिपळूण तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 35 रुग्ण आढळून आले आहेत। गेल्या 24 तासात 5 जणांचा कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे। कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची जिल्ह्यातील एकूण संख्या 250 इतकी झाली आहे। कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असल्याने शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवरील ताणकमालीचा वाढला आहे। शासकीय रुग्णालयातील कर्मचारी पॉझिटिव्ह येऊ लागले असल्याने कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागली आहे। अशा परिस्थितीत कळवणी कोविड रुग्णालयातील 5 अधिपरिचारिकांना कामते कोविड रुग्णालयात वर्ग करण्याचा आदेश जिल्हा शल्य चिकित्सक यांनी काढला असल्याने जनतेतून संताप व्यक्त होत आहे। कळवणी कोविड रुग्णालयात आधीच कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे। घाट चढणारा कंटेनर अचानक मागे आल्याने कंटेनरच्या मागे असलेल्या दुचाकीस्वार कंटेनरच्या टायरखाली चिरडून जागीच मृत्यू झाला। सुरेश कात्रे असे ह्या दुचाकीस्वाराचे नाव असून तो दापोली तालुक्यातील टेटवली कदमवाडी येथील रहिवासी आहे। हा अपघात खेड दापोली मार्गावरील नवशी फाटा येथे घडली। दापोली तालुक्यातील टेटवली येथील कदमवाडीत राहणारे सुरेश कात्रे हे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील हॉर्टिकल्चर विभागात कामाला होते। ते मोटरसायकलने कामाला जात असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली। दापोली तालुक्यात पाळंदेव समुद्रकिनारी तब्बल 37 फूट लांबीचा अजस्त्र मासा मृत्यावस्थेत आढळून आला आहे। स्थानिक भाषेत या माशाला देव मासा असे म्हटले जाते। ही घटना रविवारी दुपारनंतरची असल्याचे स्थानिकांनी सांगितले। याआधीही पाळंदे किनाऱ्यावर
मृत्यवस्थेत अजस्त्र मासे आढळून आलेले आहेत। या मासेचा मृत्यू नेमका कशामुळे होतो हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। वन विभागाला याबाबत माहिती दिल्यानंतर वन विभागाने सायाने या माशाचे दफन केले। मराठा आरक्षण देता येत नसेल तर सगळं आरक्षण रद्द करा आणि गुणवत्तेनुसार आरक्षण द्या अशी मागणी भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली आहे। साताऱ्यात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या भेटीनंतर उदयनराजेंनी मत व्यक्त केले। मराठा समाजातील मुलांना चांगले गुण मिळूनही ॲडमिशन मिळत नाही, मात्र इतर समाजात कमी गुण असतानाही प्रवेश मिळतो। देवाने प्रत्येकाला बुद्धी दिली आहे, त्याप्रमाणे अभ्यास केला पाहिजे। अभ्यास करून मार्क असूनही ॲडमिशन न मिळाल्यामुळे मराठा समाजातील अनेक मुलांना नैराश्य येत आहे, उदयनराजे यांनी व्यक्त केली। नाणारला रिफायनरी होणार नाही हे निश्चित झाले आहे, त्यामुळे भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी रिफायनरीवर बोलतच राहावे असा सल्ला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिला। भाजपचे नेते सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना शिवसेना सत्तेतून उतरल्यावर रिफायनरीवर प्रकल्प येईल असे सांगितले होते। याबाबत मंत्री सामंत म्हणाले, जठार यांचे वक्तव्य तितकेसे गांभीर्याने घेतले नाही। जठार यांनी रिफायनरीवर समर्थनार्थ बोलतच राहावे, ते बोलले म्हणजे प्रकल्प होणार नाही। संगमेश्वर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी सुरू असलेली वाढीव भूसंपादनाची प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे। भूसंपादनासाठी आलेल्या राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना 200 व्यापाऱ्यांनी निवेदन दिल्यानंतर सदरचा निर्णय घेण्यात आला आहे। महामार्ग चौपदरीकरणासाठी संगमेश्वर माभळे परिसरात वाढीव भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। वाढीव भूसंपादनामुळे संगमेश्वरची संपूर्ण बाजारपेठ उद्ध्वस्त होणार असल्याने सर्व व्यापाऱ्यांनी या प्रतिक्रियेला विरोध केला आहे। चिपळूण शहरामध्ये नवीन कोविड सेंटरची परवानगी देताना सदर कोविड सेंटरच्या पार्किंगची सोय, सांडपाणी, वाहतुकीची व्यवस्था, रहिवासी क्षेत्र किती जवळ आहे व रस्ता 20 फुटाचा आहे अथवा नाही याची माहिती त्याचे परिपूर्ण अवलोकन करून मगच परवानगी देण्यात यावी, अन्यथा तेथील स्थानिक रहिवाशांना मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या समस्यांना सामना करावा लागतो व त्यामुळे वादाचे प्रसंग उद्भवू शकतात असे मत नगरसेवक शशिकांत मोदी यांनी मांडले आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 7 महिन्यापासून बंद असलेले सिनेमागृह आणि शॉपिंग मॉल पुन्हा एकदा सुरू केलं जाण्याची शक्यता आहे। केंद्र सरकार येत्या 1 ऑक्टोबरपासून देशभरात अनलॉक 5 गाईडलाईन्स लागू करणार आहे। या गाईडलाईन्स दरम्यान केंद्र सरकार सिनेमागृह, शॉपिंग मॉल तसेच पर्यटन क्षेत्र पुन्हा सुरू करण्याबद्दलचा निर्णय घेण्याची शक्यता आहे, मात्र कोरोनाची देशातील परिस्थिती पाहून यावर निर्णय घेतला जाऊ शकतो। रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 25 सप्टेंबर अखेरपर्यंत 9,320 शेतकऱ्यांना 26,05,99,000 रुपयाच्या कर्जमाफीचा लाभ दिला। शासनाकडून बँकेत अद्यापही कर्जमाफीपोटी 4,73,71,000 रुपये इतकी रक्कम येणे आहे। सदरची रक्कम प्राप्त झाल्यानंतर उर्वरित 2,771 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहे। ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज राज्यातील रेस्टॉरंट व्यावसायिक संघटनाच्या प्रतिनिधी समवेत चर्चा करताना सांगितले। रत्नागिरी जिल्ह्यातील तमाम वीज ग्राहकांना लॉकडाऊन काळातील पहिल्या 3 महिन्याची वीज बिल माफी मिळावी किंवा मागील 4 वर्षापासूनचे विजेचे खांब व वीज वाहिन्या ज्या शेतकऱ्याच्या जमिनीत आहे त्यांचे भाडे द्यावे या प्रमुख मागणीसाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। कडवई येथील आपल्या निवासस्थानी आजपासून त्यांच्या उपोषणाला सुरुवात झाली आहे। या उपोषणाला पंचक्रोशीतून वाढता पाठिंबा मिळत आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील तमाम वीज ग्राहकांना लॉकडाऊन काळातील वीज बिल माफी झाली पाहिजे, वाढीव वीज दर रद्द झाला पाहिजे, तसेच व्यावसायिकांना सरासरी बिल न देता त्यांच्या वापरप्रमाणे वीज बिल देण्यात यावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी नेतृत्वाखाली गेल्या 2 महिन्यापासून पाठपुरावा केला जात आहे। यासाठी मनसेच्या वतीने दिवे बंद आंदोलनही करण्यात आले होते। या आंदोलनाला संपूर्ण जिल्ह्यातून वाढता पाठिंबा मिळाला आहे। ग्राहकांनी वीज बिल न भरता या आंदोलनात सहभागी नोंदवा असे आवाहन करण्यात आले आहे। आणि ह्याचबरोबर दीप न्यूज संपल्या। धन्यवाद।